कच्छ युवक संघ पनवेल ग्रामस्थ मंडळ तक्का आणि युवा प्रतिष्ठान तक्का व अजय बहिरा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 47वा अँकरवाला रक्तदान अभियान अंतर्गत आणि माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराचे आयोजन पनवेल येथील तक्का मराठी शाळा येथे करण्यात आले होते. यावेळी या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक अजय बहिरा, युवा मोर्चा तक्का विभागीय अध्यक्ष प्रतीक बहिरा, तक्का प्रभाग समिती अध्यक्ष रघुनाथ बहिरा, जितू खुटकर, किरण बहिरा, महेश राऊळ, प्रशांत बहिरा, अमरी सिंग, तुषार बहिरा, अतुल बहिरा, रुपेश परदेशी, भारत बहिरा, श्रेयस बहिरा, MGM डॉक्टर राजेश भाई, अमरीक सिंग यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्या दादा अजय बहिरा यांना मनापासून शुभेच्छा देतो. आज एकाच वेळेला दोन ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. तक्का मराठी शाळेमध्ये आणि मोराज दोन ठिकाणी त्यांनी हे आयोजन केलं आहे. या दोनही शिबिरांना मी मनापासून शुभेच्छा देतो. या आयोजनाबद्दल अजय बहिरा आणि त्यांच्या सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला लोकांपर्यंत जाऊन सेवा देण्यासाठी प्रेरित केलेलं आहे आणि त्याचंच अनुकरण अजय बहिरा यांनी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलं आहे. मी या निमित्तानं त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचा विकसित भारत घडवण्यासाठी त्यांच्याबरोबरीनं आपण सर्वजणं सज्ज होऊया. आपण सगळेजणं सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम करताय ते असंच सातत्यानं चालू ठेवूया. या वाढदिवसाच्या निमित्तानं अजय बहिरा यांच्या हातातून असंच कार्य सातत्यानं घडत राहो अशा आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या जिल्हाध्यक्ष आणि आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.